बघा मी तुम्हाला वाम लागले भारी साईची वाम आहे लागले बघा हे एक आहे त्याच्यानंतर हे दुसरं आणि हे तिसरं मस्त साईज आहे गोतीची आणि एकदम ताजा आहे आताच जाळीमध्ये लागलं होतं मस्त दुसरं कोचिल पण मस्त साईज आहे जिवंतच आहे कोचिल दुसरं कोचिल जिवंत आहे हे दुसरं टप आहे दोन टप भरले आहेत माशांचे याच्यामध्ये नेवाल म्हणजे शिंगाली कोतीळ डोमे आणि मुशी मित्रांनो आता जाळी टाकण्यासाठी सुरुवात केली आता सकाळच्या 4 वाजले आहेत आणि पहाटेची ही मासेमारी असणार आहे जाळी आपली तीच असणार आहे मगरीची जाळी आणि प्रत्येक वेळी आपण मासेमारीचे ठिकाण बदलत आहोत कोणत्या ठिकाणी चांगले मासे भेटतील या ठिकाणाच्या शोधामध्ये लागोपाठ तिसऱ्या दिवशी आपण मासेमारीचे ठिकाण बदलले प्रत्येक दिवशी आपण वेगवेगळ्या टायमिंगला मासेमारीची जाळी लावत आहोत पहिल्या दिवशी आपण सकाळी लावली होती दुसऱ्या दिवशी संध्याकाळी आणि आता पहाटे ही जाळी लावलेली आहे समोरचा माणूस जो जाळीचा भाग खळत आहे ना तो खालचा भाग आहे ज्या ठिकाणी आपण वजन लावतो ना त्या ठिकाणचा भाग आहे चक्रीचा भाग आणि याला आमच्या लोकलमध्ये हेटची बाजू म्हणतात हेटी याला रेती आणि सिमेंटचे वजन बांधलेले असतात आणि तसेच वरच्या बाजूला फ्लोटर्स आहेत मगरीच्या जाळीला फ्लोटर्स कमी असतात म्हणजे मगरीची जाळी ही चिखलाच्या एकदम तळाशी लागून आली पाहिजे रात्रीच्या वेळी जाळी टाकताना जरा रिस्की असते कारण सामान आपल्याला व्यवस्थित समजून नाही आणि बऱ्याच वेळी गोंधळ सुद्धा होतो आज आपण जी जाळी लावली आहे या जाळीचा रेंज 2 किलोमीटर आहे म्हणजे 2 किलोमीटर एरिया आपण या जाळीने कव्हर करणार आहोत आणि बघूया एवढ्या जाळीमध्ये आपल्याला किती प्रमाणामध्ये मासे भेटतात जाळी तर आपण भरपूर लावतो पण प्रत्येक वेळी मासे भेटत नाही जर आपलं नशीब चांगलं असेल तर आपल्याला चांगले मासे भेटतील पण मासेमारीचा धंदा फक्त नशिबावरती अवलंबून नसतो आपल्याला मेहनत वारंवार सातत्याने मेहनत करायची आहे मासे भेटो किंवा ना भेटो आपलं काम आहे ते आपल्याला करायचंच आहे गॉडसनाकवा स्टेअरिंगमध्ये आहेत कारण जाळी टाकताना आपली बोटीची दिशा एका लाईनमध्ये ठेवायला लागते आता आपली जाळी संपत आलेली आहे शेवटचे काही चक्री उरलेले आहेत त्या टाकून झाल्या की आपल्या जाळीला आपण पाग लावू म्हणजेच आपली बोट जाळीच्या एका पदरावरती नांगरून ठेवायचे जाळीचा पदर आता टाकून झालेला आहे आणि त्याच पदराला आपली बोटीची दावण सुद्धा बांधली आहे जाळी टाकण्यानंतर आता इथे पाणी लावायचं आणि बोट स्वच्छ करून घ्यायची मित्रांनो आता जाळी उचलण्याची वेळ झालेली आहे आपण
पहाटे 4 वाजता जाळी टाकल्या होत्या आणि आता 10 तासाच्या नंतर या जाळ्या मी उचलण्यासाठी सुरुवात केली. तर बघूया मगरीच्या जाळीमध्ये 3र्या दिवशी आपल्याला किती मासे भेटतात ते. जाळी आता खेचायला सुरुवात केली. जाळी खेचण्यासाठी नेहमी बूमचा वापर केला जातो. बघा मित्रांनो, पहिली वाम आलेली आहे आणि अगदी जिवंत आहे, ठणठणीत वाम आहे. मस्त मित्रांनो, पहिली वाम आहे आणि साईज पण मस्त आहे. कुलही छोडवतो, कुलही छोडवतो. पहिली वाम आणि भारी काम. मित्रांनो, जाळीमध्ये अजून मासे येत आहेत, जसे की नेवाल, त्याच्यानंतर डोमी. आणि बघा मित्रांनो, एक वाम लागले, भारी साईजची वाम आहे. बघा मित्रांनो, दुसरी वाम आहे आणि मस्त मोठ्या साईजची वाम आहे. चार फुटीपेक्षा जास्त लांब आहे. दिखाया दिखाने में जमेगा, पूरा टाइट पकड़ा. मस्त मोटे साइज की वाम है, कड़क. दुसरी वाव आणि ही वाव पहिल्या वावापेक्षा खूप मोठे. दोन वाव भेटले आणि दुसरी वाव तर जबरदस्त मोठी आहे. अजून कोथी आलं आहे आणि मिडियम साईजचं आहे, त्याच्यानंतर मुशी पण आहे बाजूला. बघा मित्रांनो, त्याच्याच बाजूला दुसरे एक कोथी लागले.
बोट में बहुत आता है हमारी जाली में, मछुआरे बहुत आते हैं। त्याच्यानंतर बघा मित्रांनो, तिसरा एक कोती लागलेला आहे, लागोपाठ तीन कोती लागले आहेत बघा। हे एक आहे, त्याच्यानंतर हे दुसरं आणि हे तिसरं। मस्त साईज आहे कोतीची आणि एकदम ताजा आहे, आताच जाळीमध्ये लागलं होतं। काय आहे काय दुमदुम या मस्त। दुसरं कोचिल पण मस्त साईज आहे, जिवंतच आहे कोचिल, दुसरं कोचिल जिवंत आहे। तीन कोती लगातार आली आणि मुशी पण आज भरपूर आहेत, मुशी शिंगाली बघा। त्याच्यानंतर अजून एक कोती आली, बघा एक शिवण पण आले लॉबस्टर, नरम आहे। मस्त नरम शिवण आहे, जाळी खेचता खेचताच लगेच मांडायला लागते। आणि बघा मित्रांनो, एक शिवण पण आले, दुसरी शिवण आले, बघा मित्रांनो खोल समुद्रामध्ये ज्या शिवण भेटतात त्या शिवणची साईज मोठीच असते, जबरदस्त साईज आहे। 350 ते 400 ग्रामची ही शिवण असणार आहे, एक शिवण। मित्रांनो तिसरी वाम आलेली आहे आणि ही काळी वाम आहे। जर तुम्ही दोन्ही वाम बघल्या ना, पहिल्याच्या दोन भेटल्या होत्या त्या पिवळ्या होत्या आणि ही काळी वाम आहे, ज्याच्या अंगाच्या पाठीवरचा रंग आहे ना तो काळपट असतो, त्याच्यामुळे याला काळी वाम म्हणतात। जबरदस्त आहे काळी वाम मित्रांनो, जास्ती ऍक्टिव्ह असते म्हणजे उचलकूद जास्त करते, त्याच्यामुळे त्याच्यापासून सावध राहावं लागते। आता दोन्ही वाम तिन्ही वाम एकत्र ठेवल्याने तुम्हाला समजून येईल पिवळी कोणती आणि काळी कोणती ते।
बघा मित्रांनो रंगावरून तुम्हाला समजेल. मधली आहे ती काळी वाम आहे, त्याच्यानंतर ही पिवळी आहे आणि ती सुद्धा पिवळी वाम आहे. तीन वाम भेटले आणि अजून बरीच झाली खिचायची बाकी आहे, म्हणजे पुढे पण आपल्याला वाम भेटण्याची शक्यता आहे. बघा एक कोथिल आलाय, मस्त मोठ्या साईजचं कोथिल आहे. बघा मित्रांनो एक नंबर कोथिलची साईज आहे. जाळीमध्ये कोणते ना कोणते मासे चालूच आहे कंटिन्यूज, म्हणजे लहान मोठे मासे येतच राहतात. आणखीन एक मोठं कोथिळ आलंय. कोथिळवरती जर उन्हाचा तिरा पडला तर कोथिळ एकदम शाईन करते, सोन्यासारखं चमकते. इधर से घुम, इधर से पकडे समस्यावर घुम, मस्त आहे. बघा मित्रांनो दोन कास्टाची टप्प भरलेत. मीडियम साईजचे जे मासे असतात मुशी नेवाळ बड्डी याची दोन टप भरली आहे. मित्रांनो आता ऊन आलं, त्याच्यामुळे जे मासे भेटलेत ते सर्व मासे धुवून बर्फमध्ये स्टोअर करायचे, कारण जास्त वेळ मासे जर बाहेर ठेवले तर उन्हामध्ये ते खराब होऊन जातील. त्याच्यामुळे आतापर्यंत आपल्याला दोन टप भरलेले आहेत छोट्या मोठे माशांचे, ती दोन्ही टप आपण धुवून स्टोअर करणार आहोत. ऊन आलं की मासे लवकर खराब होतात, त्याच्यामुळे ते स्टोअर केलेले चांगले असतात. हे दुसरं टप आहे. दोन टप भरले आहेत माशांचे, याच्यामध्ये नेवाळ म्हणजे शिंगाली कोथिळ डोमे आणि मुशी वाम आहेत त्या एका टपमध्ये ठेवले होते. बघा वाम त्या टपमध्ये तीन वाम भेटले. आता मासे धुवू आणि बर्फामध्ये त्यांना पॅक करू. मोठी कोथिळ वेगळी केली जातात आणि राहिलेले मासे ते वेगळ्या खणामध्ये स्टोअर करतात. हे कोथिळ वेगळी केले आणि हे आता राहिलेले मासे वेगळ्या टपमध्ये भरायचे, कारण ते वेगळे ठेवले जातात. मित्रांनो
पूर्ण वाम आहे, तीन वाम भेटले होते आणि अजून जाळी खेचायची बाकी आहे, पुढे येतील त्या पण आपण दाखवू। सध्या या वामे आहेत ना, त्या बर्फामध्ये स्टोर करायचे, तीन मोठे वामे आण, त्याच्यानंतर दोन टप छोटे मासे आणि अर्ध टप कोथिल। बघा मित्रांनो, आता मासे खणामध्ये पलटी केली जाते। आज ऊन जास्त आहे, त्याच्यामुळे आपण मासे सर्व जाळी खेचण्याच्या अगोदरच स्टोर करत आहोत, नाहीतर आपण पहिले दोन दिवस तर मासे शेवटलाच स्टोर केले होते। पण आता तसं नाही, आता ऊन आहे आणि ऊन असलं की आपल्याला मासे लवकरच स्टोर करायला, जसं टप भरेल तसे मासे आपण खणामध्ये टाकतो। आता वरून कोथिळ आणि वाम टाकले, बघा मित्रांनो एक नंबर कोत आले पोत। वामीच्या जाळीवरती मोठी कोत, मित्रांनो आता सर्व जाळी उचलून झालेले आहेत आणि जाळीच्या शेवटच्या पदरावरती थोडेसे कोथी आले आहेत, 8-10 कोथिळ लागले आहेत शेवटच्या पदरावरती, पण जाळीचा गुंता पण झालेला आहे। सर्व जाळी बघा इथे तशीच खेचून ठेवले, जाळीचा सर्व गुंता झाला होता आणि तो काढायला आता भरपूर वेळ लागणार आहे। सर्वजण मंडळी जाळीचा गुंता साफ करायला लागले। मित्रांनो अर्धी जाळी खेचली होती, त्यावेळी 2.5 टप मासे आपण स्टोर केले होते आणि आता सर्व जाळी उचलून झाले आहे आणि बाकीच्या राहिलेल्या जाळीमध्ये आता हे मासे भेटले होते। जाळीच्या पदरावरती कोथिळ जरा चांगली भेटली, दो कोथी उठायचं आहे तिथं, दोन जागी तिथं। बघा मित्रांनो हे कोथिळ आहेत आणि जाळीमध्ये कोथिळ सुद्धा भेटतात, वामीसोबत कोथिळ पण येतात। आता हे मासे धुवायचे आहेत आणि वेगळे वेगळे करून बर्फामध्ये स्टोर करायचे। आज मासेमारीचा तिसरा दिवस होता आणि आजची जाळी आपण दिवसामध्ये उचलली, पहाटे 4 वाजता जाळी टाकली होती आणि त्याच्यानंतर 8 तास आम्ही विश्रांती घेतली आणि 8 तासामध्ये जे मासे भेटले ते आम्ही नंतर काढले। आम्ही 2 टाईम मासे स्टोर केले, जे अर्धी जाळीमध्ये मासे भेटले होते ते एकदा आपण स्टोर केले, कारण आज ऊन आहे आणि उन्हामुळे मासे खराब होतात, तर ते लगेच आम्ही स्टोर केले आणि त्याच्यानंतर पुन्हा जी शेवटची जाळी होती त्याच्यामध्ये जे मासे आले ते आता स्टोर करायचे आहे। आता 3.5 टप माशांची भरलेले आहेत, 3 टप निळे आहेत आणि 1 अर्ध टप आहे ते मोठ्या कोथिळांचं आहे। मित्रांनो अजून मासेमारीचे बरेच दिवस बाकी आहेत आणि प्रत्येक दिवशी आपल्याला वेगवेगळा अनुभव आणि वेगवेगळ्या ठिकाणी आम्ही जाऊन मासेमारी करत आहोत, दर वेळी मासेमारीमध्ये वेगवेगळे मासे पण आपल्याला बघायला भेटतात। तर आजचा तिसरा दिवस इथेच मासेमारीचा पूर्ण झालेला आहे, बघू पुढच्या दिवशी आपल्याला अजून कोणकोणते मासे भेटतात ते। अजून आपल्याजवळ बऱ्याच जाळी बाकी आहेत, म्हणजे वेगवेगळ्या माशांच्या जाळी आहेत, जर जमलं तर त्यासुद्धा आपण टाकणार आहोत आणि वेगळी मासेमारी करून तुम्हाला नक्कीच दाखवू।
तर मित्रांनो, तुम्हाला आजचा मासेमारीचा तिसरा दिवस कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा. आणि जर हा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा. जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करून मुंबई चौकली परिवार ऐसावा आणि छान छान व्हिडिओंचा आनंद घेत राहा. भेटायला लवकरच, तोपर्यंत बाय बाय, टेक केअर, टाटा.